नमस्कार, माझं नाव नितीन राऊत आहे. मी अश्विनी किडनी अँड डायलिसिस सेंटरमध्ये ॲज अ फॅसिलिटी मॅनेजर म्हणून काम करतोय. तुम्ही जेव्हा कधी आमच्या हॉस्पिटलमध्ये याल किंवा डायलिसिस करण्याकरता तुमचा जर पहिला डायलिसिस असेल तर स्वाभाविक आहे तुम्हाला भीती वाटेल, कारण डायलिसिस ही प्रक्रिया जी आहे ती थोडी जटिल प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये रक्त बाहेर काढून कृत्रिम गुर्दुद्वारे रक्त शुद्ध करण्यात येते आणि या प्रक्रियेला कमीत कमी 4 तास लागतो. तर अशा परिस्थितीमध्ये घाबरायचं काही कारण नाही आहे. आम्ही आमच्याकडे जे येणारे पेशंट्स आहेत ते कित्येक वर्षापासून डायलिसिस करत आहे आणि डायलिसिस करताना आम्ही तुमची त्यांच्याशी भेट करून देऊ, जेणेकरून तुम्हाला जाणवेल की त्यांनी या इतक्या वर्षापासून डायलिसिस करताना काही त्रास किंवा कुठल्याही प्रकारचा असं त्यांना होणारा त्रास जाणवला आहे का, तर ते तुम्हाला सांगतील. आणि हळूहळू करून जसं जसं सुरुवातपर्यंत डायलिसिस सुरू होत राहील तर तुम्हाला होणारा जो त्रास आहे जे किडनी खराब असल्यामुळे होत आहे ते हळूहळू करून पूर्ण त्रास कमी होईल. सुरुवातीला स्वाभाविक आहे, जेव्हा पहिल्यांदा तुम्ही डायलिसिस करण्याकरता याल तर आपण जे सुई टाकून टोचून तुमचा डायलिसिस करतो त्याचा त्रास हळूहळू करून तुम्हाला दिवसेंदिवस जसंसं डायलिसिस होते तसंसं तो त्रास जो आहे तो कमी होत आहे असं आढळेल. आणि तुम्ही आपले जे रुटीन ॲक्टिव्हिटी आहे त्याला सुरळीतपणे चांगल्याने करू शकता जर तुम्ही नियमितपणे डायलिसिस केलं तर. आणि खानपानबद्दल जे आहे ते तुम्हाला असं वाटेल की बाबा किडनीचा आजार आपल्याला झालेला आहे तर आपण खानपान नाही करू शकत, ॲक्टिव्हिटी बरोबर नाही करू शकत, तर हा तुमचा थोडा गैरसमज आहे. याच्यामध्ये तुम्ही जर डायलिसिस रेग्युलरली केलं, खानपान मध्ये पाण्याचं आणि मिठाचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवलं तर तुम्हाला नियमित ॲक्टिव्हिटी आपली करता येईल आणि डायलिसिसमध्ये तुम्हाला असं कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. नमस्कार.